शिर्डी हे जागतिक दर्जाचं देवस्थान असून समाधी शताब्दीनिमित्त जगातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येनं साईभक्त शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांच्या जीवितांचं आणि मालमत्तेचं रक्षण व्हावं म्हणून अहमदनगर पोलीस दल नेहमीच कर्तव्यदक्ष राहत आहे. 18 मार्च रोजी रात्री 8:30 सुमारास काही संशयित इसम हे सावळीविहीर गावातील सोमय्या हायस्कूलच्या मागे काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशानं अंधारात एका वाहनामध्ये एकत्र जमले आहेत अशी खात्रीशीर बातमी गोपनीय माहितीदाराकडून मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सदर माहिती तत्काळ पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर पाटील यांना देऊन त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप काहाळे, पोलीस नाईक किरण कुरे, सुभाष थोरात, महेश पालवे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पंडोरे, गणेश सोनवणे, अजय अंधारे यांच्या पथकासोबत 2 पंच घेऊन सदर ठिकाणी पाठवले. पथकानं अतिशय नियोजन पद्धतीनं सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला, परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच वाहनातील संशयित इसम पळून जाऊ लागले होते. दरम्यान पथकातील पोलिसांनी पळणाऱ्या इसमाचा पाठलाग करून अतिशय शिदाफीनं त्यांना पकडलंय. यामध्ये बाब्या उर्फ सौरभ विकी रोजारियो वय 19 वर्ष राहणार इनामवाडी रुई तालुका राहता, अर्जुन विजय काळे वय 24 वर्ष राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर, दीपक भागवत वैरागर वय 21 वर्ष राहणार सिद्धार्थनगर अहमदनगर अशी आरोपींची नावं असून 2 आरोपी फरार आहेत. यावेळी आरोपींच्या ताब्यातून 3 लाख रुपये किमतीची एक टाटा सुमो कार, एक एअरगन, एक मोठा धारदार चाकू, 2 लाकडी दांडे, लोखंडी गज, नायलॉनची दोरी असे दरोडा टाकण्यासाठी उपयोगात येणारे साहित्य जप्त करण्यात आलंय. त्यांच्याकडे मिळून आलेली टाटा सुमो कार ही त्यांनी जालना येथून चोरी केल्याचं तपासात निष्पन्नही झालं असून याबाबत जालना तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 95/2018 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा देखील दाखल आहे. नमूद आरोपी यांच्याविरुद्ध शिर्डी, राहता, लोणी, पारनेर, संगमनेर शहर व जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस स्टेशन व जालना तालुका पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस स्टेशनला चोरी, जबरी चोरी, दरोडे यांसारखे गुन्हे दाखल असून सध्या सदर आरोपी हे पारनेर, संगमनेर शहर आणि जालना जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे गुन्ह्यात फरार आहेत. नमूद आरोपी हे दरोडा टाकण्याची तयारी करून एकत्र जमल्यामुळे पोलीस नाईक किरण कुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 51/2018 भादवी कलम 399/402 आर्म ऍक्ट 4-25 प्रमाणे गुन्हा दाखल असून न्यायालयानं त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करतायत. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर पाटील यांनी अधिक सांगितलंय. यामध्ये दिनांक 18 मार्च 2018 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत PI प्रताप इंगळे, PSI संदीप काहाळे व त्यांची टीम यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की सावळीवीर गावातील जे सोमय्या हायस्कूल आहे त्या हायस्कूलच्या पाठीमागे काही इसम साई भक्तांना लुटण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी एक गुप्त माहिती आम्हाला मिळाली. त्या गुप्त माहितीवरून PI इंगळे तसेच PSI काहाळे, पोलीस नाईक कुरे, थोरात, पालवे या सर्व टीमने जाऊन तिथं चौकशी केली असता तिथं 3 इसम आणि 1 टाटा सुमो गाडी मिळून आली. पोलिसांना बघितल्यानंतर त्या आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या एका चांगल्या टीमने एक धाडसी कारवाई करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. त्या सर्व आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांची नावं त्यांनी बाब्या विकी उर्फ रोजीरोयो, अर्जुन काळे व दीपक वैरागर अशी त्यांची नावं सांगितली. तसेच 2 आरोपी त्यांच्यावर असणारे 2 आरोपी पळून गेले. त्यांच्या ताब्यात असलेली जी टाटा सुमो गाडी आहे ती गाडी जी अधिक चौकशी केली असता ती गाडी ही जालना पोलीस स्टेशनमधून गेल्या महिन्यामध्ये चोरीस गेलेली आहे असा एक तिथं 95/2018 कलम 379 प्रमाणे तिथं गुन्हा दाखल आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक एअरगन, 2 लाकडी दांडे, लोखंडी गज, एक मोठं धारदार हत्यार असं मिळून आलेलं आहे. आणि हे आरोपी अतिशय रेकॉर्डचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यापूर्वीही प्रत्येकावर 10-12 गुन्हे शिर्डी पोलीस स्टेशन, पारनेर, लोणी या ठिकाणी दाखल आहेत. सदरचे गुन्हेगार हे लोणी, पारनेर, संगमनेर शहर तसेच सदर बाजार जिल्हा जालना या पोलीस स्टेशनमधील संबंधित गुन्ह्यामध्ये सध्या फरार आहेत आणि अतिशय धाडसी कारवाई
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI काळे आणि आमची सर्व टीमने केलेली आहे. कारण ह्या आरोपींना पकडणं अत्यंत गरजेचं होतं. कारण आपल्याकडे जे साई भक्त येतात, साई भक्तांनी लुटण्याचे प्रकार मागे काही घडले होते, त्यामागे हा गुन्हेगारांचा मोठा हात होता. बरेच गुन्हे यामुळे उघडकीस येणार आहेत आणि भविष्यातील होणारे गुन्हे नक्कीच या आरोपींना पकडल्यामुळे नक्कीच यांच्यावर नियंत्रण राहणार आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.